नमस्कार, मी दीपाली जठार। माझ्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण खूप कुरकुरीत आणि टेस्टी असे बटाटा आणि कांद्याची भजी कशी बनवायची ते पाहतोय। तर चला पाहूया यासाठी काय काय साहित्य लागते आणि ते कसे बनवायचे ते। तर यासाठी दोन कांदे मी उभे चिरून घेतलेत आणि ते चोळून असे त्याचे वेगवेगळे असे त्याचे स्लाईस करून घेतलेत। त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे बटाटे ते सुद्धा खिसून घेतलेत। कोथिंबीर आपल्याला घालायची थोडी, हळद अर्धा छोटा चमचा, हळद चवीनुसार, मीठ आणि आता एक छोटा चमचा जिरे, आता तीन हिरव्या मिरच्या, 6-7 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं हे आपण ठेचून घेणार आहोत। तर ते मी ठेचून घेतले आणि याच कांदा बटाट्यामध्ये घातलेलं आहे। आता हे आपल्याला मिक्स करायचे, चांगलं चोळून चोळून मिक्स करायचे, म्हणजे जे मीठ आपण घातलं त्याला पाणी सुटेल, कांद्याला पण पाणी सुटेल आणि बटाट्यालासुद्धा त्याला पूर्ण पाणी सुटू द्यायचं आहे आपल्याला, म्हणून आपण इथे चोळून घेतो आहे। एकदा पीठ घातलं की पाणी सुटत गेलं की बॅटर पातळ पातळ होत जातं, म्हणून आपण आधीच त्याला पूर्ण पाणी सोडून घेतो आहे। तर तुम्ही बघू शकता किती पाणी सुटलं आहे। तर याच्यात आता आपल्याला थोडं थोडं करत बेसन घालायचं आहे। तर मी आधी 2 चमचे बेसन घालते। आपल्याला इथे बेसन अंदाजाने घालायचं आहे, म्हणजे बटाटा आणि कांदा ह्याचे जे स्लाईस केलेत आपण ते पूर्ण कोट झाले पाहिजेत आणि आपल्याला भजी सोडता आली पाहिजेत, असं आपल्याला बॅटर बनवायचं आहे। कांदा आणि बटाट्याच्या साईजनुसार बेसनसुद्धा कमी किंवा जास्त लागू शकतं। तर 2 चमचे घालून मी मिक्स केलं आहे व्यवस्थित, तर अजून बाइंडिंग नाही आहे, तेव्हा आपण अजून 2 चमचे घालूयात। आणि परत मिक्स करूया। ह्या भजी खूपच कुरकुरीत लागतात, चवीला पण खूप मस्त होतात। तर हे मी मिक्स करून घेतलं आहे, थोडं घट्ट वाटते, भजी पण व्यवस्थित सोडता येतात आपल्या। तर यात आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल, किंचित म्हणजे 1/2 चमचाच म्हणा, जेणेकरून हे बॅटर व्यवस्थित सैल होईल। आणि भजी जास्त आपल्या हार्ड होणार नाहीत, थोडं स्पॉन्जी पण हव्यात आपल्याला, म्हणून 1/2 चमचा एकदम कमी पाणी घालायचं आहे, म्हणजे हे बॅटर थोडं लूज होईल। आपण आजपर्यंत ह्याच्यात पाणी नव्हतं घातलं, मिठाचं पाणी सुटलं होतं त्यातच हे पीठ कालवलं आहे। तर थोडंसं पाणी घालायचंच आहे जेणेकरून हे बॅटर चांगलं लूज होईल, सैल होईल। त्यात आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत। तर एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि थोडंसं बॅटर टाकून तेल चेक करते, तेल आपलं एकदम गरम पाहिजे इथे। तर बॅटर टाकल्यावरती ते तळायला तरंगत आहे वरती, म्हणजे आपलं तेल चांगलं गरम झालं आहे। आता हळू आपल्या भजी सोडायच्या आहेत, काळजीपूर्वक सोडायच्या आहेत, अंगावर तेल उडू शकतं। आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोट्या किंवा मोठ्या भजी इथे सोडू शकता। तर मी इथे मध्यम आकाराच्याच भजी सोडले आहे तेलामध्ये, तेल चांगलंच गरम आहे, तुम्ही बघू शकता किती गरम तेल आहे। आपल्या इथे गरमच तेल हवं आहे, जर तेल थोडं जरी टेम्परेचर कमी असेल तर आपल्या भजी खूप तेलकट होऊ शकतात। आणि गरम तेलामध्ये त्या जास्त तेलकट होत नाहीत, क्रिस्पी पण होतात आणि व्यवस्थित भाजल्या पण जातात। तर झाराच्या साह्याने मी सगळ्या भजी हलवून घेते। आता वर खाली करता आपल्याला चारही बाजूने व्यवस्थित सोनेरी रंगावर ह्या तळून घ्यायच्या आहेत, एक समान रंग आला पाहिजे। तर मी आता सगळ्या भाजी पलटून घेतल्यात, म्हणजे त्या दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगल्या भाजल्या जातील। आणि त्यानंतर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे,
तुम्ही बघू शकता भज्यांना छान कलर आला आहे आपल्या. आता ह्या साईडला निथळून आपण एका टिश्यू पेपर काढून घेऊया, म्हणजे आणखी काही एक्स्ट्रा तेल असेल तेही निघून जाईल. आणि अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी बॅचेस तळून घेते. हे भजी आता खायला आणि सर्व करायला तयार आहेत. खूपच कुरकुरीत आणि खूपच टेस्टी झाल्यात ह्या, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून टाका, कारण की मी अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासाठी खास घेऊन येत असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.